हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटरी ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत, कसा शिवायचा ते बघणार आहोत. तर हा ब्लाऊज तुम्हाला नक्की आवडेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे हे जी कटिंग बघितलेली आहे, तर ती जर तुम्ही बघितली नसेल तर प्लीज जाऊन तीही बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा हा ब्लाऊज तो मी तुम्हाला सांगेन. तर सुरुवात करूयात आता आपण. तर इथे मी कटोरी घेतलेली आहे. या कटोरीला आपण दोन्ही साईडला सेम टक्स पॉइंट घ्यायचे आहेत मार्किंग करून. आणि ह्याला आपण मेन फॅब्रिकवरती सेम स्टिच करून घ्यायचं आहे. खालचं मेन फॅब्रिक मी उलट्या बाजूने घेतलेलं आहे वरती, आणि वरती हस्तक ठेवून मी स्टिच करून घेईन. हा कटरी ब्लाऊज तुम्हाला नक्की आवडेल. ह्याचं आपण जे म्हणजे हे जे फॅब्रिक आहे ते राहिलेलं होतं ह्या ब्लाऊजचं, म्हणजे सेम ब्लाऊजचं पीस जे आहे त्याचा आपण जॅकेटवाला ब्लाऊज बघितला होता. तर जर तो बघितला नसेल तोही तुम्ही नक्की जाऊन बघा. तर तिथे आपण 3 पीस यूज केले होते, तर त्या 3 पीसमध्ये राहिलेले कपडे होते हे, तर त्याचा आपण इथे उपयोग करत आहोत. तर इथे तुम्हाला फ्रंट साईड मी सांगत आहे. ह्याची बॅक साईडची डिझाईन सिम्पल, खूपच साधी सोपी, ती मी उद्या अपलोड करेन. तर तीही बघायला विसरू नका. आणि त्याचा सर्व फिटिंग आणि स्लीव्जची कटिंग तर मी ऑलरेडी दिलेली आहे, पण डिझाईन स्लीव्जची कशी तयार करायची, नेटची स्लीव्ज आहे याला, तर ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन, त्याच्या पुढच्या भागात. ठीक आहे, तर असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगेन सर्व. तर इथे बघा, आपण आता इथे टक्स जे आहेत, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जिथे आपण लाईन घेतलेली आहे तिथूनच आपण स्टिचिंग घ्यायची, आणि त्याच्या बाजूने एक अशी अजून एक स्टिचिंग, त्याने टक्स थोडासा आपला जो उभा व्यवस्थित राहतो. तर इथे दोन्ही साईडला आपण सेमच करून घ्यायचं आहे. जिथे आपण टक्सची लाईन घेतली आहे तिथूनच टक्स म्हणजे त्याच्यावरूनच शिवून घ्यायचं आहे, त्याच्या बाजूने घेऊ नका, नाहीतर कटोरी लहान होईल आपल्याला. तर इथे दोन्ही बाजूला मी सेम स्टिच करून घेते. आणि हे असं कट करून घ्यायचं आपण. तर इथे मी बघत होते दोन्ही बाजू सेम आल्यात का, तर सेम आहेत. आता इथे बघा, मध्ये एक टक्स लागेल आपल्याला, ते तुमच्या आवडीप्रमाणे आहे, नाही घेतला तरी चालेल, पण घेतला तर थोडा ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो आणि लुक थोडा वेगळा येतो. तर इथे बघा, हे जे दोन्ही टक्सचे पॉईंट आहेत ते असे सेम धरून आपण असं मिडल पॉईंट घेऊन, मिडल पॉईंट का घ्यायचा आहे त्याचा, तिथून आपण 1/2 इंच खाली घेणार त्यासाठी इतकं. तर त्या पॉईंटपासून थोडंसं साय बाजूने सुरुवात करायची, इथे 1/2 पर्यंत तिरकं घ्यायचं, जसं आपण बॅक म्हणजे टक्स घेत असतो त्या हिशोबाने तिरकं घ्यायचं, मध्ये थांबवायचं आणि पुन्हा इकडे ह्या साईडला मॅच करायचा तिरका. ठीक आहे, तर इथे दोन्ही म्हणजे दोन्ही बाजूचं झालेलं आहे टक्स मारून, तर खूपच छान दिसतो. आता तुम्हाला दाखवते ओपन करून. हे ही कटोरी खूपच छान दिसते, आणि तुम्ही नक्की ट्राय करा. हे जे मी अजून बरेच मापांची दिलेली आहे, मला वाटतं 36 आणि 30 मापाचं पण मी तुम्हाला कटिंग ह्याची दाखवलेली आहे, जर ती बघितली नसेल तर ती पण बघा. आता इथे साईड पीस घेतला आहे, जसं तुम्हाला सांगितलं इथे अस्तर सेम नव्हतं म्हणून वेगळं घेतलेलं आहे आतमध्ये, तर इथे काही हरकत नाही. तर इथे मी पहिल्यांदा मापून बघते, तर थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा येते, तर काही हरकत नाही. थोडंसं मी जसं मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलं तर थोडंफार येतच असतं, तर त्याच्यामध्ये काही नाही. आपण कारण वाढवतो ना, ते थोडे ना मेन म्हणजे कट टू कट कटिंग केलेले आहे आपण, वाढवली आहे कटोरी, त्यामुळे ते थोडंसं मागे पुढे होतं, पण 1/2 इंचापेक्षा जास्त एक्स्ट्रा ठेवू नका. येत असेल तर बघा, चेक करा, कुठेतरी चुकत असेल आपलं. 1/2 इंचापेक्षा फक्त जास्त कटिंगमध्ये जाऊ नये, ह्याची काळजी घ्यायची आपण. तर इथे मी साईड पीस जे आहे ते अस्तर वगैरे सर्व जोडून घेते इथे. जे पण आपण एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून टाकायचा लागलाच. तर इथे मी दोन्ही पण हे घेते, साईड पीस स्टिच करून घेते, आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट करून घेणार. तर इथे बघा, मी कट करून घेते शिवून झाल्यावर हे. तर
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि मी नेहमी सांगत असते, तुम्हाला आवर्जून सांगते, हक्काने सांगते, तर तुम्ही पण हक्काने मला माझे म्हणजे आपले व्हिडिओ शेअर करा. आणि जर काय म्हणजे इथे काही कळालं नसेल तर ते पण विचारा. मग जमलं तर मी या कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देऊन समजवण्याचा प्रयत्न करेल, नाही समजलं तुम्हाला तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते समजवत असते. तर इथे बघा, वरतून सुरुवात करायची आपण, आणि खाली जो पण एक्स्ट्रा भाग राहतो तो कसा कट करायचा ते पण सांगते तुम्हाला, कारण खूप लोक जरा चुकी करतात त्यामुळे कटोरी आबोडधोबोड येते. तर ते आपण काय करायचं, पहिल्यांदा दोन्ही साईड आपण स्टिच करून घ्यायचे असतात. इथे मी डबल स्टिच करून घेते आणि कॉर्नरला पण एक स्टिच मारते, जेणेकरून ते वर खाली होणार ना, म्हणजे जे धागे निघतात ते निघणार नाही. तर इथे बघा थोडंसं खाली इथे राहत आहे, तर ते मी सांगते तुम्हाला काय करायचं. इथून असा जसा योगपट्टीचा आकार असतो तसंच आपण कट करायचं असतं कटोरी. ते आता आपण ते एक काळजी घ्यायची की दोन्ही साईडचे साईड पीस आहे ते स्टिच करून झाल्यानंतरच आपण कट करायचं, एकत्र घेऊन मेजरमेंट व्यवस्थित दोन्ही बाजूला व्यवस्थित म्हणजे आपण स्टिच केलं आहे का बघूनच. दोन्ही साईडला सेमच राहिलं पाहिजे, एका साईडला कमी आणि एका साईडला जास्त असं राहता कामा नाही, दोन्ही साईडला सेमच राहिलं पाहिजे, तरच तुमची ते कटोरी व्यवस्थित बसेल. नाहीतर एका साईडला फुगीर अशी दिसेल आणि एका साईडला चून पडलेली दिसेल किंवा एका साईडला खेचल्यासारखी दिसेल, असं काहीतरी होईल. तर इथे बघा असं दोन्ही पण आपण असं मॅच करून घ्यायचे सेम. तर इथे मी लागलंच इथे सेंटर पण काढून घेत आहे मधला आपल्याला योगपट्टी जॉईन करण्यासाठी. तर इथे बघा थोडंसं राहत आहे, तर ते तिरकाकट मी ते मारणार असा गोलाकार, जशी योगपट्टी आहे माझी त्याच हिशोबाने मी इथे कट करणार. बघू शकता काही लोक सरळ करतात कट, आणि किंवा म्हणजे मेन इकडून हुकच्या साईडून करतात पूर्ण कट, तर तसं करू नका. जेवढा एक्स्ट्रा येतो तेवढाच कट करायचा अर्धा इंच. आता इथे बघा खूपच सुंदर झालेला आहे. आता इथे आपण खाली योगपट्टी आपण जॉईन करून घ्यायची. तर योगपट्टी जोडताना आपण मध्यापासून जोडायची आहे, सुरुवातीपासून नाही, कारण सुरुवातीला म्हणजे जिथे आपले फिटिंग लाईन आहे तिथे कमी जास्त झालं तर चालेल, पण मध्ये जे आहे सेंटर तो बरोबर मध्ये झाला पाहिजे आपला. तर इथे मी ह्याचा पण सेंटर काढून घेत आहे इथे. आता सगळ्यात आधी मी इथे अस्तर घेते जॉईन करून. हळूवार घ्यायचं, कारण की गोलाकार भाग आहे, जरा असं म्हणजे असं गोल गोल फिरवत फिरवत हळूवार थोडं थोडं स्टिच करत घ्यायचं, घाई करू नका. इथे डबल स्टिच करून घेते आणि या साईडला पूर्ण योगपट्टी राहिलेली जोडून घेते मी इथे. इथे पण मी सेम जोडून घेणार आहे. आता इथे बॅक साईडला म्हणजे जी मेन मेन जी योगपट्टी होती ती पण आपण इथे जोडून घ्यायची. ती पण जोडताना थोडीशी काळजी घ्यायची आपण. तर आता इथे आपण
जसं आपण नॉर्मल कटोरीला दुमडत असतो योगपट्टी कवर करतो तशीच आपण इथं पण करायची आहे, लॉक करायची योगपट्टी. जर तुम्हाला जमत नसेल असं तर तुम्ही डायरेक्ट खाली कमरपट्टी वेगळी सेपरेट लावू शकता. तर इथे आपण ओपन करूयात आता. आता इथे आपण दाब सिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने, खाली पण आणि वरती पण. तर इथे बघा, बरोबर मध्यबाजूला सुई आपण थांबवून पुन्हा अशी फिरवायची आहे. त्याने काय होत आहे की तुमचा जो मधला जे योगपट्टीचा राऊंड आहे तो परफेक्ट दिसतो, नाहीतर ते सरळ घेऊ नका. असं सरळ एका लाईनीत जसा आकार आहे तसंच घ्यायचा आपण. तर इथे मी परफेक्ट असं म्हणजे सगळं मॅच करून घेते. इथे जे पण एक्स्ट्रा असेल कपडा किंवा काय, एकदा नॉर्म म्हणजे फायनल फिनिशिंग मी इथे बघत आहे, करून घेते. जे पण एक्स्ट्रा म्हणजे असेल कपडा तो इथे कट करून घेईन मी. इथे बघा असं तिरकं कट केलेलं आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर बॅक साईड, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, बॅक साईड आधी तयार करून घेत जा तुम्ही. तर इथे बघा मी बॅक साईड अशी ठेवते आणि इथे जे पण एक्स्ट्रा कपडा असेल तो आपण कट करायचा. आता आर्महोलला पण तुम्ही बघू शकता थोडंसं एक्स्ट्रा येत आहे तिथे वरती, तर ते मी कट करणार. पण हे स्टिचिंग करून झाल्यानंतरच आपण चेक करायचं, कारण की स्टिचिंगच्या आधी जर तुम्ही बघायला गेला तर कपडा कधी कधी कमी पण होऊ शकतो. आता इथे वाढला आहे तसा कमीही होऊ शकतो. त्यामुळे असं पूर्ण शिवून झाला मागचा पुढचा भाग की फिटिंगच्या वेळेला आपण हे चेक करायचं असतं किंवा स्लीव्ज वगैरे जोडायच्या आधी. तर इथे बघा बरोबर आलेला आहे इथून इथे कमरेला पण आणि वरती चेस्टच्या साईडला पण. तर इथे आपण जे आर्महोलच्या साईडला जे थोडंसं वाढत आहे ते आपण कट करायचं इथे. तर इथे बघा बरोबर आलेला आहे. आता आपण नेकची साईड बघू. आपण नेक जोडायचा पानगळा तयार करायचा. तर इथे मी अस्तर घेते पहिल्यांदा आणि अस्तर इथे कमी पडत होतं म्हणून मी जॉईन करून घेणार. तुम्हाला आवडल्यास तुम्ही इथे कॅनव्हास यूज करू शकता. तर इथे ऑलरेडी हा जाडा कपडा होता त्यामुळे कॅनव्हास यूज करून ते अजूनच जाडसर झालं असतं, त्यामुळे मी घेत नाही आहे. तिथे मी म्हणजे कवर होते माझं ह्याच्यातच अस्तरमध्येच, त्यामुळे मला काही सेपरेट असं लावायची गरज लागणार नाही आहे इथे कॅनव्हास. ते बघा आता खाली मी सरळ आपलं जे अस्तर आहे ते ठेवलेलं आहे आणि वरती उलटा ब्लाउज ठेवून असं स्टिच करून घेते. परफेक्ट येते काही सुद्धा, म्हणजे अशी घाबरायची गरज नाही. भरपूर लोक असे म्हणजे थोडेसे घाबरतात परफेक्ट येईल का नाही, तर येणार परफेक्ट नक्की 100%. तर इथे ना थोडंसं आहे ना म्हणजे स्टॉप केला होता मुलाने अचानकच मोबाईल, मला माहीत पडलं नाही ते मोबाईलचा कॅमेरा स्टॉप केला होता. तर काही हरकत नाही, ते आपण जे स्टिच करून घेतले ते कट करून आपण असं दुमडून घेतलेलं आहे, तुम्हाला कळेलच हे. म्हणजे इतकं म्हणजे अवघड नाही आहे. जर नाही कळालं तर मला सांगा, मी तुम्हाला दुसरा एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन पानगळा. ठीक आहे, असं आपण बनवलेले आहेत अजून पानगळे, तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि म्हणजे दुसरे व्हिडिओही बघू शकता तुम्ही. तर इथे आपण साईडला स्टिच करून घ्यायचं आहे, जे एक्स्ट्रा आहे ते दुमडून घ्यायचं. तर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट्स करा. फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि आवर्जून सांगा सगळ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओज शेअर करायला. तर इथे बघा पूर्ण आणि ह्याच्या पुढचेही व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही. ह्याचे पुढचेही व्हिडिओ खूप छान आहेत ह्याच ब्लाउजचे, तर ते मी अपलोड करीन.
चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.